नाही पण आप्पा माझ्या पाहुण्याने एक वाक्य वापरलं होतं की काय करतंय तुझं पोरग, माहीत नव्हा काहीतर शिकायला आहे औरंगाबादला, अरे काय करतंय सांग. माझ्या वडिलांनी उत्तर दिलं होतं काय करतंय माहीत नाही पण जे काय करतंय ते लई चांगलं करतंय. आणि ही सगळ्या पालकांनी भूमिका ठेवावी. याचा अर्थ असा बी नाही की पोराला निवळच सोडून द्यावं. अविनाश भारतीच म्हणले द्या सोडून, आता द्याताल सोडून पुन्हा काही वर्षानं ते तुम्हाला टाकेल गाडून, सगळा घोळ होऊन जाईल. तुम्ही त्यांच्यावर जास्त स्वप्न लादू नका, त्याची कुवत ओळखा. आणि आपल्या लेकराची कुवत आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहीत असते, प्रत्येक पालकाला ती माहीत असते, म्हणून ते लादू नका. पोरांना सांगणे जेवढी आपली अवकात आहे ना तेवढेच स्वप्न बघा. अवकात म्हणजे ह्याची दिमाकाची, इथं काहीच नाही. थोडं थांब रे, लाल गाडीतच येईल, लाल दिव्याच्या गाडीतच येईल. 5 वर्षानं खरंच लाल दिव्याच्या गाडीत आलं पण आरोपी म्हणून. ठरवा तुमचं काय होऊ शकतं, नाहीतर हाल एवढं सगळं प्रस्त त्या औरंगाबादमध्ये अंबाजोगाईमध्ये MPSC करतोय. MPSC किती वर्ष झालं, 9 वर्ष झालं MPSC करायला. पोस्ट काही निघणं, काही काही पोरं MPSC नावानं गंज फिरून गेलेत, परीक्षेचं सेंटर टाकतेत पुणे शिर्डी. म्हणजे शिर्डीला सेंटर कस काय, निकाल येईल तर नाही येईल, इकडं मेरे साईबाबा और मैं, वॉटर टँक तसा आंघोळ करीत, परीक्षा बघू पुन्हा परीक्षेचं. ते एक नाही, ठरवा लोक काहीतरी चांगलं म्हणावं, रेप्युटेशन वाढावं म्हणून स्पर्धा परीक्षा करतोय, म्हणून सायन्सला ऍडमिशन. नाही ना शक्य सायन्स नका करू, पण सोसायटीला काय वाटेल म्हणून सायन्सकडे वळत असाल, सोसायटीला काय वाटेल म्हणून मेडिकलच्या फील्डमध्ये वळत असाल, तर तसं बिलकुल करू नका. मी आप्पाच्या परवानगीने हे बोलतोय. तुम्ही म्हणताला असं कस काय, नाहीतर तुम्ही झाले तरी असे डॉक्टर व्हाल, दिवसभर वाट बघत बसता पेशंट कधी येईल याची. त्यामुळं ठरवा तुम्हाला काय व्हायचंय, आवडीचं क्षेत्र त्या आवडीच्या क्षेत्रात जा. आणि यश 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 काही लई मोठी गोष्ट नसते. 3 इडियट्स पिक्चर पाहिलाय ना, अहो 3 इडियट्स पिक्चर मला 2 गोष्टीमुळे प्रचंड आवडतो. त्यातली पहिली गोष्ट आहे 3 इडियट्स मधलं एक वाक्य मला प्रचंड आवडतं, आमिर खानचं. आमिर खान म्हणतो काबिल बनो, कामयाबी झक मारकर तुम्हारे पीछे आएगी, मगर काबिल बनो. आपण काबिलच नाहीत, आपण काबिल कुठले आहेत, ऋतिक रोशनचे आंधळे. मैं तेरे काबिल नहीं, तू मेरे काबिल नहीं, ही काय अभिमानानं सांगायची गोष्ट आहे का, काबिल नाही गोष्ट अभिमानानं सांगायची का. पण ते पण आलं, त्या गोष्टी पण आल्या. त्यात काय, आपण आपली ॲबिलिटी, आपण स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं, आपल्याला स्वतःच्या मनात माहीत असतं, आपल्याला माहीत असतं. आणि मला एक तुम्हाला सांगणे, करिअर आतून आलेल्या गोष्टीतून करा. आतून म्हणजे आतून आलेली गोष्ट किती चांगली असते. मी माळकरी असलो तरी एक उदाहरण देत असतो, अंड माहिती आहे, अंड कोंबडीचं माहिती आहे ना, माहिती आहे ना. अंड जर आतून फुटलं तर काय होतं आणि बाहेरून फुटलं तर काय होतं, याचं एक उत्तम उदाहरण मी देत असतो. अंड जर बाहेरून फुटलं तर त्याची भुर्जी होते, आणि अंड जर आतून फुटलं तर एका नव्या लेकराला नव्या पिलाला जन्म देत असतं. जोपर्यंत आपल्या मनातला विचार हा आतून येणार नाही, वरून आला भुर्जीच आहे आपली, आतून आला बस ते झालं म्हणजे झालं, काही मोठी गोष्ट नसते. अहो कित्येक लोक आहेत ज्या लोकांची पार्श्वभूमी शून्य होती, पण आज ती लोक त्यांच्याकडे पाहत असताना अभिमान वाटतो. आणि असं बी काही नाही, मग मला काही काही जण असं म्हणतात ते आपल्याकडे काय झाले, प्रेरणादायी स्टोऱ्या थोड्या रडकुंड्या झाल्यात, रडकुंड्या प्रेरणादायी. एखादा प्रेरणादायी वक्ता आला की ते सांगतंय, एक काळ होता ज्या काळामध्ये एक भाकर सुद्धा खायला माझ्या ताटात नव्हती, आज काळ असा आहे की भाकर खावी, चपाती खावी, पोळी खावी का पिझ्झा खावा, हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. आमचे पोरं काय म्हणतात, त्याच्या ताटात भाकर नव्हती तरी त्याच्या ताटात पिझ्झा आहे, आपल्या ताटात आत्ताच पिझ्झा आहे, तर पुढे काय असेल, त्यामुळे नो टेन्शन.
त्यामुळे नो टेन्शन. कधी कधी प्रश्न पडतो, सगळ्या यशस्वी स्टोऱ्या या दुःखातल्याच कशा असतात? दुःखातल्याच. प्रत्येक यशस्वी माणूस असंच का सांगतो? असंही काही नाही. काही सुखात असणारी माणसंसुद्धा, सगळ्या सुखसुविधा उपलब्ध असणारी माणसंसुद्धा यशाचं शिखर गाठून गेलीत, त्यांनाही यशाचं शिखर मिळालंय. याचा अर्थ परिस्थिती प्रतिकूलच असली पाहिजे असंही काही नाही. पण प्रतिकूल परिस्थिती बऱ्याच वेळेला आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवत असते. म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे, तुम्ही ही गोष्ट करा. पालकांना विनंती आहे, त्यांचं करिअर त्यांना ठरवू द्या शक्यतो. म्हणजे एक उदाहरण मी ऐकलं होतं, एका ठिकाणी एक वक्ते व्याख्यानाला गेले आणि ते हॉलमध्ये बसून चहा पित होते आणि बेडरूममध्ये नवरा बायकोची चर्चा चालू होती. काय करू आपल्या पोराला? डॉक्टर करू. ते म्हणे नाही नाही इंजिनियर करू. ते म्हणे अगं डॉक्टर करू. ते म्हणे नाही अगं इंजिनियर करू. तू अगाची हमरी तुमरीला लागली. ते म्हणे एक काम करू म्हणे, आपण वक्त्यालाच विचारू आपल्या पोराला इंजिनियर करायचं का डॉक्टर करायचं. मग ते वक्ता खुश झाला, चला आपल्याकडे कोणीतरी सजेशन घ्यायला येतोय, त्या लेकराकडे पाहू आणि लेकराला पाहून विचारू की बाळा तुला काय व्हायचंय. दोघं नवरा बायको बाहेर आले, पोरग जन्मालाच आलं नव्हतं, त्याच्या आधीच मायबापाचे भांडणं चालू होते, याला इंजिनियर करायचं का डॉक्टर करायचं.